जय हिंद मित्रांनो, मी राठोड सर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या YouTube चॅनल वरती। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत इंडियन आर्मी भरती बद्दल माहिती घेणार आहोत। एकंदरीत याची लास्ट डेट कधी आहे, ऍप्लिकेशन ऑनलाइन ऍप्लिकेशन करायची आणि कधी मेळावा भरणार आहे, म्हणजे एकंदरीत तुमचं मैदानी चाचणी वगैरे जे काही असणार आहे, ग्राउंड वगैरे असणार आहे, ते कधीपर्यंत होणार आहे याच्याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत। शिवाय मित्रांनो, अग्निवीर या इंडियन आर्मीच्या भरती प्रोसिजरला संपूर्ण भारतातून विरोध होत असताना देखील ही सरकार या निर्णयावरती ठाम आहे की अग्निवीर ही जी योजना आहे ती राबवली जाणार आणि त्या अनुषंगाने फॉर्म पण निघालेले आहेत। भरपूर असे लोकांनी याला प्रतिसाद पण दिलेला आहे, भरपूर विद्यार्थ्यांनी फॉर्म पण भरलेला आहे। परंतु आता आपल्या महाराष्ट्राची गोष्ट आणि महाराष्ट्रातील ज्यांचं वय बसत आहे, ज्यांचं वय 23 वर्षाच्या आतमध्ये आहे, अशा विद्यार्थ्यांनी हमखास अग्निवीर या क्षेत्रामध्ये जायलाच पाहिजे। तुम्हाला उत्तम संधी मिळत आहे आणि या संधी मिळण्याबरोबरच तुम्हाला एक चांगला पैसे पण भेटणार आहे। ज्यावेळेस तुम्ही 4 वर्षानंतर सर्व्हिस सोडणार किंवा तुम्ही रिटायर होणार त्यावेळेस तुमच्याकडे 10 ते 12 लाख रुपये असणार आहे। शिवाय तुमचं ट्रेनिंग पिरियड मध्ये तुमचं ड्युटीमध्ये तुमचा पगार हा चालूच आहे। जर तुम्ही पगार आणि ती चार वर्ष जर तुम्ही ते पैसे खर्च नाही केले तर तुम्हाला 20 ते 22 लाख रुपये मिळत आहेत आणि त्या 20 ते 22 लाख रुपये मध्ये तुम्ही कोणताही व्यवसाय चालू करू शकतात किंवा तुमचं पुढचं शिक्षण जे तुम्हाला घ्यायचं आहे ते तुम्ही घेऊ शकतात। आणि मित्रांनो, आत्ताची कंडिशन एवढी खराब झालेली आहे की कोणाला गव्हर्नमेंट जागांचा बघताय तुम्ही, 3-3 वर्ष भरत्या निघत नाहीये, मुलं अक्षरशः वैतागून गेले आहेत, 30-30 वर्ष झाले अजून नोकरी मिळाली नाही, काही कामधंदा नाही, उद्योग नाही, त्यांच्या जीवावरती कशी बेतत असेल। परंतु सरकार गव्हर्नमेंटने हा चांगला निर्णय घेतलेला आहे, माझ्या मतानुसार तर खूप चांगला निर्णय आहे। कारण प्रत्येक 4 वर्षानंतर एवढे मुलं रिटायर होणार, त्यांच्या जागेवर परत नवीन मुलांना संधी भेटणार, एकंदरीत नव्या मुलांकडे पैसा असणार बिझनेस करायला, त्यांना अनेक ठिकाणी नोकऱ्या उपलब्ध असणार, म्हणजे जे आत्ताची मुलं भटकत आहे नोकरीसाठी अशी वेळ तुमच्यात येणार नाही। त्यामुळे नक्कीच तुम्ही अग्निवीर ही योजनेचा फायदा घ्या। चला मग या डिटेल माहिती घेऊया, नाहीतर अग्निवीरांबद्दल तर बोलायचं कितीही ठरलं तर कमीच पडणार आहे। कारण अग्निवीर हा भारताने एक चांगला पाऊल उचललेला आहे अग्निवीरच्या माध्यमातून, रोजगार भरपूर उपलब्ध होईल याच्या माध्यमातून। चला ठीक आहे, गोष्ट असू द्या, त्यांचा फायदा होणारच आहे। आता आपण अग्निशामक कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी हे असणार आहे, जवळपास हा जो मेळावा बद्दल मी तुम्हाला माहिती देतोय, भारतीय सैन्य भरती मेळावा ARO मुंबईसाठी हा भरती मेळावा आहे मुंबई विभागामधले। याच्यामध्ये जे काही 7-8 जिल्हे आहेत त्यांचा समावेश असणार आहे। आता कोणकोणते जिल्हे आहेत तुम्हाला तोंडी सांगतो, तुम्ही थंबनेल मध्ये बघितलं असणार, मुंबई आहे, मुंबई उपनगर आहे, त्याच्यानंतर ठाणे आहे, पालघर आहे, त्याच्यानंतर रायगड आहे आणि धुळे आणि नंदुरबार। एवढ्या जिल्ह्यातील जे विद्यार्थी असतील त्या उमेदवारांनी या भरती ARO मुंबई विभागामध्ये मोडतात आणि त्यांना या विभागामध्ये एक्झाम द्यायची आहेत। तर बघा, एकंदरीत GDच्या जागा निघालेल्या आहेत, जनरल सोल्जर सगळे अग्निवीर आहे बरं का 4 वर्षासाठी। तर GDसाठी जर तुम्हाला ऍप्लिकेशन करायचं असेल तर तुमचं मिनिमम 10वी पास पाहिजे तुम्ही, शिवाय तुम्हाला 45% मार्क पाहिजे, 10वीला 45% पाहिजे तर तुम्ही अग्निवीरसाठी अप्लाय करू शकतात। त्याच्यानंतर टेक्निकल या पदासाठी बघा 12वी पास पाहिजे आणि ITR पाहिजे किंवा डिप्लोमा पाहिजे, त्यामध्ये तुम्हाला 50% गुण मिळवणं आवश्यक आहे। जर ये असतील तर तुम्ही टेक्निकल मध्ये फॉर्म भरू शकतात। आणि उंची आता नॉर्मल पहिले आर्मीची भरती व्हायची ना, ज्यावेळेस आर्मीची भरती व्हायची ओपन भरती असायची आणि हाईट ज्यावेळेस त्यांनी 168 सेंटीमीटर सांगितले, परंतु 168 ऐवजी 170, 172 कधी कधी 175 हाईटवाले पण मुलं घ्यायचे। त्यामुळे काय होत होतं, जे यांचे 168 हाईट आहे, 170 हाईट आहे, अशा विद्यार्थ्यांवरती अन्याय होत होता। परंतु आता ही जी गोष्ट केलेली आहे ही ऑनलाईन आहे, लिमिटेड मुलं असणार आहे, त्यामुळे तुम्हाला जी हाईट सांगितली 168 सेंटीमीटर तर तीच तुमची घेण्यात येणार आहे। त्याच्यानंतर ट्रेड्समनच्या भरती आहेत, 10वी पास वरती फक्त ट्रेड्समनसाठी तुम्ही अप्लाय करू शकतात, याच्यामध्ये टक्केवारीची काही अट नाही आहे, 168 उंची पाहिजे। त्याच्यानंतर लिपिक स्टोअर किपिंग, तुमचं जर हाईट जरी कमी असेल तरी तुम्ही अग्निवीर मध्ये लागू शकतात लिपिक आणि स्टोअर किपर मध्ये। याच्यासाठी तुम्हाला 162 जरी हाईट असेल, तुमची उंची 162 सेंटीमीटर असेल, तरी पण तुम्ही लिपिक आणि स्टोअर किपर मध्ये लागू शकतात। फक्त तुम्हाला 12वीला 60% जास्त मार्क पाहिजे तर तुम्ही लिपिक आणि स्टोअर किपर साठी अप्लाय करू शकतात। त्याच्यानंतर ट्रेसमन आहे अजून,
त्यासाठी 8वी पास पाहिजे फक्त, म्हणजे तुम्ही जर 8वी पास जरी असाल आणि तुमचं जर वय बसत असेल तर तुम्ही यासाठी देखील अप्लाय करू शकता, काय प्रॉब्लेम नाही। याच्यामध्ये 168 उंची पाहिजे। परंतु मित्रांनो, या जे ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यांची 168 सेंटीमीटर हाईट आहे, फक्त 162 सेंटीमीटर हाईट आहे, अशा विद्यार्थ्यांना स्टोर कीपर किंवा लिपिक यामध्ये तुम्हाला अप्लाय करू शकतात। फक्त आणि फक्त तुम्हाला 68% पास पाहिजे 12वीला, तर तुम्ही लिपिक साठी अप्लाय करू शकतात, काही प्रॉब्लेम नाहीये। त्याच्यानंतर याची जी लास्ट डेट आहे ऑनलाइन ऍप्लिकेशन करायची, ती आहे 3 ऑगस्ट 2022 पर्यंत याची लास्ट डेट आहे। आणि मेळावा कधी होणार आहे, भरती कधी होणार आहे, तर 20 सप्टेंबरला सुरू होणार आहे, तर 10 ऑक्टोबर पर्यंत चालणार आहे। आणि ही जी भरतीचे ठिकाण आहे, ठाण्यामध्ये आहे, मुंब्रा या ठिकाणी आहे। आणि जर तुम्हाला ठाणे मुंब्राचा ऍड्रेस परफेक्ट पाहिजे असेल तर बिंदास मला कॉल करा, माझा नंबर तुम्हाला कोपऱ्यामध्ये दिसेलच कुठेतरी, त्या नंबरवरती कॉल करा, तुम्हाला सगळं ऍड्रेस मी पाठवणार। आणि या भरतीची संपूर्ण पीडीएफ फाईल, जर तुम्हाला या भरतीची संपूर्ण पीडीएफ फाईल पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जावा, तिथं माझी लिंक दिलेली आहे, त्या लिंकवरती तुम्ही क्लिक करा, तुम्हाला डायरेक्ट पीडीएफ फाईल देखील याची मिळून जाईल। तर अशा पद्धतीने मित्रांनो, एआरओ मुंबई विभागासाठी ही भरती आहे, नक्कीच याचा फायदा घ्या। आणि जर तुम्हाला अग्निवीर बद्दल आणखी जास्त माहिती पाहिजे असेल तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा, स्पेशल व्हिडिओ त्याच्यासाठी घेऊन येणार। ओके मित्रांनो, जय हिंद।